काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी आणि कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. कोल्हापूर लोकसभेचे निरीक्षक आमदार हसन मौलाना, आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक साके शैलजानाथ, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखवंत सिंग ब्रार आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दयानंद पाटील हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना एम बी पाटील यांनी काँग्रेसच्या मूळ विचारधारेवर चालत असताना सर्व समाजाच्या आणि सर्व धर्माच्या वेगवेगळ्या विचारधारांचा आदर ठेवून काम करण्यावर भर द्यावा अशा सूचना केल्या. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विरोधातील उमेदवार यांची माहितीही त्यांनी घेतली. ज्या मतदारसंघात मोठ्या सभा घेणं गरजेचं आहे किंवा पक्षाकडून जे सहकार्य अपेक्षित आहे त्या संदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून मतं जाणून घेतली. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावजकर, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरलाताई पाटील, प्रदेश सचिव भारती पोवार, शहराध्यक्षा संध्याताई घोटणे, प्रदेश प्रतिनिधी तौफिक मुल्लानी, जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुखे, पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिरडेकर, हातकणंगले तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव, कागल तालुकाध्यक्ष शिवाजीराव कांबळे, भुदरगड तालुकाध्यक्ष श्यामराव देसाई, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगुले, काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पोवार वाईकर यांच्यासह शहर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष, कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सेवादल जिल्हाध्यक्ष, यूथ काँग्रेस NSUI तसंच विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.